अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ करत असताना लोक सतत असं सांगतात की हे तुमचं अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम चांगलंच आहे तुम्ही बुवा आणि बाबांना एक्सपोज करता हे योग्यच आहे भूत नसतं आणि मानसिक आरोग्य याच्याबद्दल तुम्ही जी काही माहिती देता तीही चांगली आहे भानामतीच्या भयसूचक घटना ज्यावेळी घडतात त्यावेळी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती भानामती थांबवता हे तर फारच चांगलं आहे असं सगळं चळवळीच्याबद्दल म्हणणारे लोक ज्या वेळेला आम्ही असं म्हणायला लागतो की फलज्योतिष हे शास्त्र नाही किंवा फलज्योतिष हे थोतांडच आहे त्यावेळेला लगेच म्हणतात की दाभोलकर बिघडले चळवळ बिघडली आणि मग त्यांचं प्रतिपादन काय असतं ते असं म्हणतात की ज्योतिषाला दोन हजार वर्षाचा इतिहास आहे त्याच्यामुळे ज्योतिष हे शास्त्र आहे दुसरं ते असं म्हणतात की दिल्ली ते गल्लीपर्यंत सर्व ठिकाणी सर्व थरातील लोक ज्योतिषाला शास्त्र मानतात आणि तुम्हीच शहाणे निघाला काय की ज्योतिषाला शास्त्र नाही म्हणणारे आणि तिसरा प्रश्न तिरकसपणे असा विचारला जातो की दाभोळकर तुम्ही डॉक्टर आहात आम्हाला डॉक्टरीतलं काही कळत नाही मग आम्ही त्याच्याबद्दल बोलतो का तसं तुमचा ज्योतिषाचा काही अभ्यास नाही तुम्हाला त्यातलं काही कळत नाही मग तुम्ही त्याच्याबद्दल का बोलता या प्रत्येकाला अतिशय व्यवस्थित अशी उत्तर आहेत पहिली गोष्ट अशी की ज्योतिषाला दोन हजार वर्षाचा नव्हे म्हटला तर जवळजवळ सहा सात हजार वर्षाचा इतिहास आहे म्हणजे बॅबेलियन संस्कृतीमध्ये इसवीसनाच्या पूर्वी चार हजार वर्ष काही शतक आकाशातल्या ग्रहगोलांच्या केलेल्या नोंदी आढळलेल्या आहेत या आकाशातल्या ग्रहगोलांच्या नोंदी केल्यानंतर तिथल्या लोकांना हे समजायचं की आकाशामध्ये विशिष्ट प्रकारचे ग्रह दिसले की त्याच्यानंतर काही काळाने पाऊस सुरू व्हायचा आणि स्वाभाविकपणे तसे ग्रहतारे आकाशामध्ये दिसले की ते लोकांना सांगायचे की आता काही दिवसांनी पाऊस येईल नाईल नदीचा गाळ हा दोन्ही किनाऱ्यावर पसरेल आणि त्याच्यामुळे तुम्ही शेतीच्या कामाच्या तयारीमध्ये राहा म्हणजे सुरुवातीच्या काळी काही शे वर्ष त्याने जी ग्रहगोलांची निरीक्षणं केली त्याच्यामध्ये खगोलशास्त्र होतं त्याच्यामध्ये गणित होतं आणि त्याच्यामध्ये फलज्योतिषही होतं म्हणजे त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉनॉमी होती मॅथेमॅटिक्स होतं आणि ॲस्ट्रॉलॉजी होती जसजसा विज्ञानाचा प्रकाश झाला विज्ञानाचा प्रसार झाला तसतसं खगोलशास्त्र हे पूर्णशास्त्र बनलं गणित हे पूर्णशास्त्र बनलं आणि फलज्योतिष याला मात्र शास्त्राचा दर्जा मिळाला नाही परंतु तोपर्यंत फलज्योतिषामध्ये अनेकांचे हितसंबंध तयार झाले होते एका बाजूला माणसाला स्वाभाविकपणे स्वतःचं भविष्य करणं आवडतं त्यामुळे बहुसंख्यांचे हितसंबंध होतेच दुसऱ्या बाजूला जे ज्योतिष सांगणारे लोक होते त्यांचे तर मजबूत हितसंबंध तयार झालेले होते त्यांना पैसा कीर्ती प्रसिद्धी सगळं याच्यामुळे मिळत होतं त्यापैकी काहीजणं ज्योतिर्विद्या विशारद झालेले होते काही ज्योतिर्भास्कर झालेले होते काही ज्योतिषमती झालेल्या होत्या त्याच्यामुळे जरी प्रत्यक्षामध्ये फलज्योतिषाला कसलाही शास्त्रीय आधार नसला तरी ते फलज्योतिष दोन चार हजार वर्षाचा इतिहास सांगत टिकून राहिलं पण एखादी गोष्ट किती हजार वर्ष सांगितली जाते याच्यावरनं ते शास्त्र आहे का नाही ठरत नाही दिल्ली ते गल्ली सगळेच जण ज्योतिष बघतात त्याच्यामुळे ज्योतिष शास्त्र आहे असं म्हणणं हे तर हास्यास्पद आहे कारण दिल्ली ते गल्ली लोक अनेक गोष्टी करतात आणि त्या गोष्टी बरोबर आहेत योग्य आहेत असं काही कोणी मानत नाही दिल्ली ते गल्ली लोक गुटखा खातात आणि दारू पितात पण म्हणून ती काही गोष्ट योग्य नाही आहे ती प्रकृतीला हानिकारकच आहे दिल्ली ते गल्ली लोक भ्रष्टाचारही करतात ती समाजविघातक गोष्ट आहे त्याच पद्धतीनं दिल्ली ते गल्ली लोक जर फलज्योतिषावर विश्वास ठेवत असतील तर याचा अर्थ एवढाच की ते सगळेच जण चूक करत आहेत चूक करणारी व्यक्ती ही एक एक असंख्य आहे याच्यावरनं गोष्ट चूक आहे का नाही हे ठरत नाही आणि तिसरा मुद्दा असा की आम्ही बोलत नाही वैद्यकीय शास्त्राबद्दल तुम्ही बोलू नका ज्योतिषशास्त्राबद्दल याच्यामध्ये असं गृहीत धरलेलं आहे की वैद्यकीय शास्त्र जसं शास्त्र आहे तसं ज्योतिष हे देखील शास्त्रच आहे आता मी कर्णीबद्दल बोलतो भारामतीबद्दल बोलतो चेटुकाबद्दल बोलतो जादूटोवण्याबद्दल बोलतो आणि एवढंच नव्हे तर महाराष्ट्र सरकारने यासाठी कायदा करावा म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत आणि तो कायदा होईल मग कोणी आम्हाला असं विचारत नाही की तुम्हाला चेटूक करता येत नाही जादूटोणा करता येत नाही भानामती म्हणजे काही तुम्हाला माहीत नाही अशा गोष्टी तुम्हाला काहीच माहीत नसताना तुम्ही त्या खोट्या आहेत असं बिनधास्त कसं बोलता आणि त्याच्या विरोधामध्ये कायदा कसा करायला सांगता याचं साधं उत्तर असं आहे की आम्हाला यातली कोणतीच गोष्ट कळत नाही पण आम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन कळतो आणि त्यामुळे आम्हाला असं कळतं की प्रत्येक का कार्याच्या मागे कारण आहे आणि ते विशिष्ट पद्धतीनं तपासता येतं ज्या पद्धतीनं भानामती जादूटोणा करणी चेटूक याच्या मागं कसलाही कार्यकारण भाव सिद्ध झालेला नाही त्याच पद्धतीनं फलज्योतिष ज्याला लोक शास्त्र म्हणतात याचाही कसलाही कार्यकारण भाव सिद्ध झालेला नाही आता याचाच अर्थ असा की कुठल्याही तज्ज्ञ ज्योतिषाला तुम्ही असं विचारू शकता की नरेंद्र नरे दाभोलकर असं म्हणाले की ज्योतिषशास्त्राने आपलं हायपॉथिसिस किंवा गृहितकच अजून जाहीर केलेलं नाही कुठलीही गोष्ट ज्या वेळेला शास्त्र आहे असा दावा करायचा असतो त्यावेळी तुम्हाला एक गृहितक मानावं लागतं आणि ते गृहितक जर काटेकोर तपासण्यामधनं वारंवार ताऊन सुलाखून सिद्ध झालं तर शास्त्रीय सिद्धांतामध्ये त्याचं रूपांतर होतं हे जे गृहितक त्याने मांडलेलं नाही पण ज्याच्या आधारे ते व्यवहार करतात ते गृहितक मी आपल्याला सांगतो त्या गृहितकाचे तीन भाग आहेत पहिली गोष्ट अशी की आकाशस्थ ग्रहगोलांचे मानवी जीवनावर सतत आणि अखंड परिणाम होत असतात नंबर एक नंबर दोन हे परिणाम व्यक्ती जन्माला येते त्या जन्मवेळेवर अवलंबून असतात आणि नंबर तीन यामुळे माणसाचं नशीब कळतं ठरतं किंवा बदलतं म्हणजे काही जणांना वाटतं की याच्यामुळे नशीब कळू शकतं फक्त काही जणांना असं वाटतं की काही प्रमाणामध्ये ते बदलू शकतं आणि काही जणांना तर असंही वाटतं की नाही ग्रहगोल तारेचं तुमचं नशीब ठरवतात ही तीन जी गृहितकं आहेत ही गृहितकं जर आपण नीटपणे तपासली तर फलज्योतिषशास्त्र का नाही या प्रतिपादनाच्या मागं जे सत्य आहे ते तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल आता आकाशस्थ ग्रहगोलांचा मानवी जीवनावर अखंड आणि सतत परिणाम होत असतो याच्यामध्ये प्रामुख्याने तो परिणाम आपल्या सूर्यकुलातले जे नवग्रह आहेत ते धरलेले असतात आणि मग नंतर नक्षत्र आणि राशी धरलेले असतात आता जे नवग्रह तुम्ही म्हणता या नवग्रहांच्यापैकी स्थिती अशी आहे की एकतर सूर्य हा ग्रह नाही तो तारा आहे चंद्र हा ग्रह नाही तो पृथ्वीचा उपग्रह आहे राहू आणि केतू जे दाऊद गँगमधनं भरती केल्यासारखे खतरनाक ग्रह आहेत ते प्रत्यक्षामध्ये अस्तित्वात नाहीत ते छेदनकक्षा किंवा संपातबिंदू आहेत म्हणजे नऊ पैकी चार गोष्टी जर ग्रह म्हणून अस्तित्वातच नसतील तर मग नऊ पैकी चार म्हणजे चव्वेचाळीस टक्के शास्त्राचा निकाल या ठिकाणीच लागतो आणि याचंही उत्तर ज्योतिषांनी द्यायला पाहिजे की जर तुम्ही चंद्र या उपग्रहाला धरलेलं आहे तर गुरुला आत्तापर्यंत पंचेचाळीस उपग्रह सापडलेले आहेत मग त्या गुरुच्या उपग्रहांना तुम्ही तुमच्या कुंडलीमध्ये स्थान का देत नाही त्यामुळे वस्तुस्थितीमध्ये नवग्रहांच्यावर माणसाचं जीवन अवलंबून असतं याला काहीही आधार नाही मी अनेकदा अनेक ठिकाणी अनेक असं विचारतो की पृथ्वीवरील माणसाच्या दृष्टीनं सगळ्यात खतरनाक आणि सगळ्यात प्रभावी ग्रह कोणता आणि याचं उत्तर बहुदा सगळीकडे शनी असं येतं क्वचित काही ठिकाणी मंगळ असं येतं परत परत हाच प्रश्न विचारला तरी देखील उत्तर असंच येतं पृथ्वीवरच्या माणसाच्या दृष्टीनं सगळ्यात खतरनाक आणि सगळ्यात प्रभावी ग्रह आहे पृथ्वीच पृथ्वी हा ग्रह आहे ना आपल्या नवग्रहामधला आणि तुमचं आणि माझं सगळं जीवन हे त्या पृथ्वीवर ठरत असतं शनीवर प्लॉटचा दर काय चालला आहे शनीवर पर्यावरणाची स्थिती काय आहे शनीवर प्यायला पाणी मिळतं का नाही याच्याशी तुमचा आणि माझा काही संबंध नाही आहे तुमचं आणि माझं सगळं जीवन ज्या पृथ्वीवर ठरतं त्या पृथ्वीचा उल्लेख देखील तुमच्या कुंडलीत का नाही मग ते असं म्हणतात की तो उल्लेख नाही कारण पृथ्वी ही केंद्रस्थानी आहे आता पृथ्वी नवग्रहाच्या केंद्रस्थानी आहे असं म्हणणं म्हणजे गॅलिलिओपासून किंवा कोपरनिकसपासून जयंत नारळीकरपर्यंत सगळ्या शास्त्रज्ञांना एका फटक्यात मोडीत काढणं आहे नंबर दोनचा मुद्दा परंतु अधिक खोलात जाऊन जर तुम्ही विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की तुम्हाला ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा परिणाम बघायचा असतो त्यावेळी तो कसा तपासला जातो समजा एखाद्या वनस्पतीचा काढा घेतल्यानंतर प्रकृतीवर काय परिणाम होतो हे जर तपासायचं असेल तर त्या वनस्पतीचा काढा काढून त्या संदर्भात ज्याचा परिणाम होतो अशा रोग्यांना तो देऊन त्याचे परिणाम बघावे लागतील पण समजा शंभर वनस्पतींचा एक काढा तयार केला किंवा नऊ वनस्पतींचा एक काढा तयार केला आणि रोग्याला तो दिला आणि रोग्याला बरं वाटलं तर कळू शकेल काय की कुठल्या वनस्पतीमधल्या कोणत्या गुण्यामुळे रोग्याला बरं वाटलं अशीच गोष्ट नेमकी तुमच्यावर नवग्रह आणि तुमच्या राशी आणि तुमची नक्षत्र यांच्यावर तुमचा जो परिणाम होतो तो कुठल्या राशीचा कुठल्या नक्षत्राचा कुठल्या ग्रहाचा कसा परिणाम होतो हे जर समजून घ्यायचं असेल तर त्यावेळी बाकीच्यांचा परिणाम झाकून ठेवायला पाहिजे अशी कोणतीच सोय जर नसेल तर अमुक अमुक शनी करतो अमुक अमुक मंगळ करतो आणि तमुक तमुक गुरु करतो याला कोणताही आधार राहत नाही किंवा कुठलीही गोष्ट शास्त्र म्हणून सिद्ध करण्यासाठी दीर्घकाल त्याचं निरीक्षण करावं लागतं आणि हे निरीक्षण करणं ही गोष्ट सर्वस्वी अशक्य आहे याचं कारण असं की एक तर तुमचे नवग्रह ते तर आहेतच पण ते ज्या राशीमध्ये आहेत आणि ज्या नक्षत्रामध्ये आहेत ती नक्षत्र आणि राशी याच्यामधनं ते ग्रह वाट काढत चालतात असं आपल्याला सांगण्यात आलं प्रत्यक्षामध्ये आपल्याला आता माहीत आहे की हे नवग्रह आणि त्याच्यानंतरची नक्षत्र आणि राशी याच्यामध्ये महा महा महाप्रचंड अंतर, अंतर आहे म्हणजे किमान पन्नास हजार अब्ज मैलाचं अंतर याच्यामध्ये आहे आणि पुन्हा ती नक्षत्र आणि ते राशी याच्या पलीकडे एकट्या आपल्या सूर्यकुलामध्ये म्हणजे सूर्यकुलामध्ये आपल्या नऊ ग्रह आहेत पण आपला सूर्य ज्याचा भाग आहे त्या आकाशगंगेमध्ये सूर्याच्यापेक्षा मोठे असे दोनशे अब्ज तारे आहेत आणि अशा एक हजार कोटी आकाशगंगा आत्तापर्यंत सापडलेल्या आहेत एवढं सगळं अफाट जर आपल्या भोवती सतत फिरत असेल तर तुमच्या असं लक्षात येईल की निरीक्षण करण्यासाठी तीच तीच स्थिती परत यावी लागते ती गोष्ट सर्वस्वी अशक्य आहे एखाद्या झाडाला वर्षातनं एकदा फूल येतं त्याचं निरीक्षण करता येईल दहा वर्षातनं येतं शक्य आहे शंभर वर्षातनं येतं अवघड आहे पण शक्य आहे हजार वर्षाने एकदाच येतं तर खूपच अवघड आहे पण तरी चालेल पण एखाद्या झाडाला जर एक लाख वर्षाने किंवा एक कोटी वर्षाने फूल येतं असं सांगण्यात येत असेल तर त्याचं निरीक्षणच शक्य नाही त्याच पद्धतीनं सगळी ग्रहस्थिती ही बरोबर त्याच पद्धतीनं पुन्हा येते अशी गोष्टच शक्य नसल्यामुळे निरीक्षण ही गोष्ट अशक्य आहे आणि त्यामुळे फलज्योतिषाला शास्त्राचा पाया लाभूच शकत नाही आता सगळं फलज्योतिष याच्यावर उभा आहे की आकाशातल्या पोकळीचे बारा भाग केलेले आहेत नंबर एक ते बारा भाग कायम आहेत नंबर दोन आणि त्याला गुण दिलेले आहेत नंबर तीन आता आकाशातल्या पोकळीचे बारा भाग करणं ही गोष्ट अत्यंत हास्यास्पद आहे कारण आपल्याला माहीत आहे की सूर्य बाकीचे सगळे ग्रह आणि विशेषतः आपली पृथ्वी पृथ्वी ही दिवसाला चोपन्न हजार मैल या वेगाने फिरत असते आता जी पृथ्वी अशी फिरते त्याच्या आजूबाजूच्या पोकळीमधले भाग हे कायम कसे राहतील ते कायम राहतील पुन्हा त्याला ते गुण आहेत याचा पुरावा काय त्यामुळे हे सगळंच जे काही आहे ते पूर्णपणे अशास्त्रीय असा आहे म्हणजे ग्रहांचे तुमच्यावर जे, जे परिणाम होतात मग ज्योतिषी असं सांगतो की मंगळ आणि रवी जे आहेत ते पुरुष प्रकृतीचे ग्रह आहेत बुध आणि शनी जे आहेत ते नपुसक आहेत म्हणजे काय मंगळ आणि रवी काय आहे बुध आणि शनी काय आहे याचं बऱ्यापैकी ज्ञान आता खगोलशास्त्राला आहे अशा वेळेला कोणीतरी पुरुष प्रकृतीचा ग्रह आहे कोणीतरी स्त्री प्रकृतीचा ग्रह आहे नक्षत्र आणि राशी या पृथ्वी जल वायू अग्नी याच्यापासून बनलेले आहेत यापैकी कसल्याही गोष्टीला कसलाही पुरावा नाही त्यामुळे फलज्योतिषाला स्वाभाविकपणेच पुराव्याच्या अभावी शास्त्राचा कसलाही दर्जा प्राप्त होऊ शकत नाही आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जी आधुनिक शास्त्राला लक्षात आलेली आहे आणि ज्यामुळे फलज्योतिषाचा शास्त्र हा पायाच उखडला जातो आपण असं मानतो की पृथ्वीला दोनच गती आहेत एक म्हणजे ती सूर्याभोवती फिरते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती स्वतःभोवती फिरते परंतु याच्याबरोबरच पृथ्वीला एक तिसरी गती आहे त्याला म्हणतात परांचन किंवा व्हॉबलिंग म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि त्याच वेळेला भोवरा जसा स्वतःच्या आसाभोवती झोकांड्या खातो त्याच पद्धतीनं पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती झोकांड्या खाते आणि त्यामुळे या परांजनामुळे या व्हॉबलिंगमुळे सव्वीस हजार वर्षामध्ये पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते म्हणजे तीनशे साठ अंशामधून ती फिरते आता आज आस पृथ्वीचा ध्रुवाकडे आहे जो दोन हजार वर्षांनी भोगा नक्षत्राकडे होणार पण जर दोन हजार वर्ष ज्योतिष अस्तित्वात असेल तर याचा अर्थ असा की पृथ्वीचं पराचन एका घराने पुढं सरकलेलं आहे म्हणजे पूर्वी जी वृषभराशीची नक्षत्र होती ती खरं म्हटलं तर आता मिथुन राशीत आलेली आहेत आणि त्याचा पायाच बदलला आहे ह्या सगळ्याचा जर विचार केला तर आकाशस्थ ग्रहगोलांचा मानवी जीवनावर सतत आणि अखंड परिणाम होत असतो हे कथित ज्योतिषशास्त्राचं जे पहिलं गृहितक आहे ते कोसळून पडतं दुसरं गृहितक आहे की हा परिणाम व्यक्तीच्या जन्माच्या वेळेवर अवलंबून असतो माझी पत्नी स्त्रीरोगतज्ञ आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा महिन्याला तीस चाळीस मुलं प्रसूत होतात मूल प्रसूत झालं रे झालं आणि डॉक्टर बाहेर आले रे आले की दोन आते एक पहला प्रश्न नातेवाईक विचारतात पहिला प्रश्न डॉक्टर मुलगा की मुलगी हल्ली तो विचारत नाहीत कारण गुपचुप सोनोग्राफी करून आधीच आलेले असतात दुसरा प्रश्न असतो डॉक्टर किती वाजले आता रुग्ण हे माझे ग्राहक आहेत आणि मी एक व्यवसाय करतो त्यामुळे मला माझा विश्वास असो वा नसो माझ्याकडे असलेल्या पेशंटला त्याच्या बाळाच्या जन्माची अचूक वेळ द्यावी लागते आता जन्माची अचूक वेळ द्यायला माझी काही हरकत नाही पण मी आपल्याला असं विचारतो मी जन्माच्या सात वेळा सांगतो यापैकी कुठली वेळ अचूक आहे असं म्हणायचं नंबर एक स्त्रीच्या गर्भनलिकेमध्ये स्त्रीबीज आणि पुरुषबीज याचं ज्यावेळी मिलन होतं आणि नव्या जीवाची पहिली पेशी म्हणजे एम्ब्रिओ ज्यावेळी स्त्रीच्या गर्भनलिकेमध्ये म्हणजे फेलोपियन ट्यूबमध्ये तयार होते त्यावेळेला खरं म्हटलं तर नवा गर्भ जन्माला येतो साधारणपणे नऊ महिने नऊ दिवस आधी ज्याची वेळ नक्की कळणं कधीच शक्य नाही मग ती जन्माची वेळ मानायची नंबर दोन काही महिन्याचं पोटातलं बाळ झाल्यानंतर आम्हा डॉक्टरना त्याची गर्भपात करण्याची परवानगी नसते कारण बाहेर आलेलं बाळ हे जननक्षम असतं जगण्याची शक्यता असते त्यामुळे ते जे बाळ असतं ते गर्भपात करून तुम्हाला मारता येत नाही म्हणजे ज्या वेळेला कायद्याप्रमाणे जननक्षमता गर्भातील बाळाला प्राप्त होते ती त्याची जन्माची वेळ मानायची का आणि ती कशी काढायची नंबर दोन नंबर तीन बाळाचा जन्म होतो पण बाळाचा जन्म होतो म्हणजे काय रॉकेटचं उड्डाण नाही होत की काउंट डाऊन सुरू थ्री टू वन टॅ बाळ जन्माला आलं जन्म होतो याचा अर्थ बाळाचं डोकं आधी बाहेर येतं आणि काही वेळेला बाळाचे पाय बाहेर यायला काही मिनटं लागतात अपवादात्मक परिस्थितीत अर्धा तास लागतो मग मूल कधी जन्माला येतं ज्या वेळेला मुलाचं डोकं बाहेर आलं त्यावेळी का मुलाचं पाय बाहेर आले त्यावेळी आणि मधी जो वेळ गेला त्याच्यामध्ये जर नक्षत्र बदलला तर कुठल्या नक्षत्रावर मूल जन्माला आलं असं मानायचं नंबर चार सगळीच चा मुलं काही डोक्याकडनं जन्माला येत नाहीत काही पायाकडनं येतात ज्याला आपण पायाळू म्हणतो किंवा आम्ही डॉक्टर ब्रिज डिलिव्हरी म्हणतो अशा वेळेला पुन्हा तोच प्रश्न येतो की मूल जन्माला कधी येतं त्याचे पाय बाहेर आले त्यावेळी का त्याचं डोकं बाहेर आलं त्यावेळी नंबर पाच जन्माला आलेलं प्रत्येक मूल हे आईच्या अस्तित्वाचा भाग असतं ते आईशी वारेनी किंवा नाळेने जोडलेलं असतं आम्ही डॉक्टर ती नाळ कापतो आणि त्याला आईपासून वेगळं करतो या जगातलं त्याचं स्वतंत्र अस्तित्व सुरू करतो म्हणजे ज्या वेळेला त्या बाळाचं या जगातलं स्वतंत्र अस्तित्व चालू होतं त्यावेळेला ते जन्माला आलं असं मानायचं की नाही मग मूल कधी जन्माला येतं आणि नंबर सहा जन्माला आलेलं प्रत्येक मूल हे रडावंच लागतं जन्माला आलेलं मूल जर रडलं नाही ना तर डॉक्टरला रडायची पाळी येते त्यामुळे जन्माला आलेलं मूल रडलं नाही तर त्याचे पाय धरून त्याला उलटं करून त्याच्या पाठीवर आम्ही थपाटे लावतो आणि आम्हाला कोणी असं म्हणत नाही की बाबा तुम्ही काय निर्दय आहे आत्ता बाळ जन्माला आलं आणि तुम्ही त्याच्या पाठीवर काय मारताय कारण ज्या वेळेला बाळ रडतं टॅ करून त्यावेळी आपल्या दृष्टीनं ते रडत असतं पण त्याच्या दृष्टीनं आईच्या अस्तित्वाचा भाग असल्यामुळे त्याची फुप्फुसं जी आकुंचनं पावलेली असतात ती ते टॅ करून रडल्यानंतर या जगातला पहिला श्वास ते घेतं म्हणजे ज्या वेळेला ते या जगातला पहिला श्वास घेतं त्यावेळेला ते जन्माला येतं खरं आहे की नाही मूल कधी जन्माला येतं आणि एवढ्यानेच भागत नाही आपल्याला माहीत आहे की ज्या स्त्रियांची नैसर्गिक प्रसूती होणारं नसते त्यांना सिझेरियनचं ऑपरेशन सांगितलेलं असतं आत्ता मला आठवतं की दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे त्या बाईचं पहिले सिझेरियन आमच्याकडेच झालेलं होतं दुसऱ्या गरोदरपणासाठी तिने आमच्याकडेच नाव घातलेलं होतं तपासणी नियमित होती आणि ज्यावेळी ती शेवटच्या तपासणीला आली त्यावेळी माझी पत्नी तिला म्हणाली की सगळं काही चांगलं आहे तू उद्या सकाळी ये भूल देणाऱ्या डॉक्टरला वेळ आहे आपण उद्या सकाळी तुझं ऑपरेशन करून टाकू तर ती पेशंट काही तयारच होई ना ती म्हणायला लागली त्याचं की नाही बाई अजून की नाही बाई दोन दिवस की नाही बाई थांबलं तर की नाही बाई चालेल की नाही बाई तर माझी पत्नी म्हणाली की काय अडचण आहे पैसे नाही आहेत का का मालक परगावी गेलेत ती म्हणाली नाही तशी काही अडचण नाही डॉक्टर मालकाने सुट्टी घेऊन ते इथंच थांबलेत पैशाची तर काहीच अडचण नाही मग माझी पत्नी म्हणाली अडचण काय आहे ती म्हणाली अजून जर दोन दिवस थांबता आलं की नाही तर दोन दिवसांनी गुढीपाडवा आहे की नाही म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एका मुहूर्तावर माझं बाळ जन्माला येईल की नाही आता जर मुहूर्तावर बाळ जन्माला घालून त्याचं भविष्य आम्ही बदलणार असू तर मग आम्ही ब्रह्मदेवाचे बाप झालो ना त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की जन्माची वेळ याच्यावर आयुष्य ठरतं ही एक फार मोठी अंधश्रद्धा आहे समजा कुठल्याही एका ठिकाणी एकाच वेळेला तीन टेबल ठेवली तीन टेबलावर तीन दिवस भरलेल्या बायकांना झोपवलं एक जी बाई आहे ती ग्रामीण भागातली शेतमजूर बाई आहे दुसरी जी आहे ती त्या गावामधला एक बऱ्यापैकी आर्थिक स्थिती असलेल्या व्यापाऱ्याची मुलगी आहे आणि तिसरी जी बाई आहे ती या देशातला सगळ्यात श्रीमंत असलेल्या मुकेश अंबानीची मुलगी आहे किंवा सून आहे आणि एकाच ठिकाणी एकाच सेकंदाला सिझेरियनचं ऑपरेशन करून तीनही बाळांना जन्म दिला तर तिघांचंही भविष्य एकच असायला पाहिजे पण आपण हे सहज समजू शकतो की शेतमजुराची जी मुलगी असेल तिचं बाळ जन्माला आल्यानंतर शक्य तितक्या लवकर ती बाळाला सांभाळत घरी जाईल कारण जर रोज रोजगाराला गेलं नाही तर तिचं पोट भरणार नाही जी व्यापाऱ्याची मुलगी असेल ती ऑपरेशन झालं टाके काढले की दहा दिवसांनी व्यापारी गाडी घेऊन ये तिला घरी घेऊन जाईल आणि जर ती अंबानीची सून किंवा मुलगी असेल तर अंबानी चौकशी करतील की हॉस्पिटलच्या जवळपास कुठं हेलिकॉप्टर उतरवण्याची सोय आहे का याचा अर्थ असा की माणसाचं भविष्य हे ग्रहगोलांच्या गतीवर नव्हे तर समाजाच्या स्थितीवर ठरत असतं आणि ती स्थिती बदलणं ही आपल्या हातामध्ये असतं त्यामुळे जन्माच्या वेळेवर माणसाचं भविष्य अवलंबून असतं हा जो दुसरा सिद्धांत आहे किंवा गृहितक आहे ते देखील खोटं ठरतं आणि तिसरा सिद्धांत तर अधिकच घातक आहे तो असा की यामुळे माणसाचं भविष्य कळतं किंवा बदलतं किंवा ठरतं म्हणजे काय म्हणजे असं सांगण्यात येतं आणि आपल्यापैकी अनेकांना ती कल्पना मनातच मान्य असते की तुम्ही जन्माला येतानाच तुमचं प्रारब्ध घेऊन येता त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये काय घडणार हे तुम्ही जन्माला येतानाच ठरलेलं असतं म्हणजे तुम्ही जर पुण्यावरनं मुंबईला रेल्वेने जात असाल तर रेल्वेनी तुम्ही जात असताना रेल्वेचे रूळ जसे जातात तसेच तुमच्या रेल्वेच्या गाडीला जावं लागतं होतं एवढंच की ठिकठिकाणी बोर्ड असतात की बाबा अमक्या अमक्या ठिकाणी बोगदा आहे अमक्या अमक्या ठिकाणी धोकादायक वळण आहे अमक्या अमक्या ठिकाणी चढ आहे त्यामुळे गाडी असो किंवा रेल्वे असो ती ज्या रस्त्यावरनं जाते त्या रस्त्याला बदलता येत नाही पण रस्त्यावर येणाऱ्या संभाव्य संकटाची पूर्वसूचना मिळू शकते तुम्ही जन्माला आल्यानंतर तुम्ही जे प्रारब्ध घेऊन जन्माला येता ते बदलणं कुणाच्याही हाती नसतं पण जसं रस्त्यावरून जाताना तुम्हाला कळतं की पुढे अपघाती वळण काळजी घ्या पुढे शाळा गाडी काळजीपूर्वक हाका त्याच पद्धतीनं तुमच्या आयुष्यामध्ये कुठला धोक्याचा कालखंड आहे अपघात होण्याची शक्यता कधी आहे तुम्ही कशाची काळजी घेतली पाहिजे हे सगळं तुमचं ठरलेल्या ज्या आयुष्यामधल्या बाबी आहेत त्याचे संकेत तुम्हाला ग्रहगोलांच्याद्वारे दिले जातात याचा अर्थ असा की तुमचं जीवन हे नियत असतं प्रारब्ध ते घडवत असतं आता असं म्हणणं म्हणजे माणसाचं माणूस पण एका फटक्यात मोडीत काढण्यासारखा आहे दोन हजार वर्ष या देशातल्या बायकांच्या कुंडलीमध्ये शिकण्याचे ग्रह नव्हतेच आणि सावित्रीबाई फुले जन्माला आल्या आणि एक चळवळ सुरू झाली आणि गेल्या शंभर सव्वाशे वर्षामध्ये सगळ्या बायकांच्या कुंडलीमध्ये भराभराभरा शिक्षणाचे ग्रह आले म्हणजे त्यांचं प्रारब्ध आणि नियती बदलली ती कशामुळे बदलली ती ग्रहगोलताऱ्यांच्यामुळे नाही बदलली तर ठरवून ज्यावेळेला या देशाने असं ठरवलं की पुरुषाच्या बरोबर बाईला हक्क द्यायला पाहिजेत आणि बाईला शिकायला द्यायला पाहिजे किंवा जे मृत्यूयोग पूर्वी येत होते आणि तीस चाळीस पन्नासाव्या वर्षी मृत्यूयोग होत होता स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी या देशाचं सरासरी आयुष्य होतं सत्तावीस वर्ष आज साठ वर्षानंतर वर्षा ते सरासरी आयुर्मान आहे सदुसष्ट वर्ष याचाच अर्थ सगळे मृत्यूयोग पुढे गेले थोडक्यात जे काही माणसाला स्वतःच्या जीवनामध्ये सोसावं लागतं ते एका बाजूला त्याला अनुवंशिकतेने मिळालेली रंगसूत्र आणि गुणसूत्र आणि दुसऱ्या बाजूला कुटुंब आणि समाज याच्यामुळे त्याला सोसावं लागतं प्रारब्ध नावाची काही गोष्ट नाही आणि म्हणूनच प्रारब्धाचे संकेत देणारं जे फलज्योतिष आहे ते देखील प्रारब्ध या कल्पने एवढंच घातक आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे म्हणजे फलज्योतिषाचे जे, जे तीन कथित सिद्धांत किंवा सिद्धांताच्या आधीची गृहितकं आहेत की आकाशस्थ ग्रहगोलांचे मानवी जीवनावर सतत आणि अखंड परिणाम होत असतात नंबर एक ते जन्माच्या वेळेवर अवलंबून असतात नंबर दोन आणि त्यामुळे माणसाचं जीवन ठरतं किंवा बदलतं म्हणजे बदलतं याचा अर्थ असा की काही जण असं म्हणतात की हे जे तुमचं प्रारब्ध आहे ते तुमचं प्रारब्ध हे बिल्डिंगवर असलेल्या पाण्याच्या टाकीसारखं आहे प्रारब्ध तेवढंच असतं पण टाकीला जे वॉल बसवलेले असतात ते ठरवतात की तुमच्या घरामध्ये किती पाणी सोडायचं तेव्हा तुमच्या प्रारब्धाच्या टाकीमध्ये जे यायचं ते आलेलं असतं पण हे जे ग्रहगोल तारे आहेत ते, आएध, ते, ते त्या टाकीवरच्या वॉलसारखे आहेत ते तुमच्याकडे किती पाणी द्यायचं त्याप्रमाणे किती प्रारब्ध पाठवायचं हे ठरवतात आणि त्यामुळे तुमचं जीवन ते नियंत्रित करत असतात आणि काहीजणं त्याही पुढं जाऊन असं म्हणतात की नाही हे जे आकाशस्थ ग्रहगोल आहेत तेच तुमचं सगळं जीवन जणू काही नियंत्रित करत असतात म्हणजे फार पूर्वी कुसुमाग्रजांची जी कविता ती मला आवडते आपल्यालाही माहीत असेल ती अशी होती हे क्षुद्रबाहुले कोण करी निर्माण बेताल नाचवी सूत्रधारा हा कोण मातीतच अंती त्याचेही निर्वाण स्वामित्व जगाचे अखेर अमुच्या हाती मातीवर चढणे एक नवाथर अंती त्यापैकी स्वामित्व जगाचे अखेर अमुच्या हाती हे जसे मातीचे कण म्हणतात तसेच हे ग्रहांचं भ्रमण म्हणतं अशा स्वरूपाची माणसाला नियतीवादी बनवणारी ही भूमिका आहे आणि त्यामुळे आपल्या असं लक्षात येईल की कुठल्याही प्रकारे आपल्याला फलज्योतिषाला मान्यता देता येत नाही असं म्हटलं की इतर अनेक प्रश्न काढले जातात एक प्रश्न असा की ज्याप्रमाणे पौर्णिमेला आणि अमावास्येला भरती आणि ओहोटी येते याचं कारण त्याच्यामागं चंद्राचा प्रभाव आहे त्याचप्रमाणे चंद्र हा मनाचा कारक आहे म्हणजे करता आहे त्यामुळे अमावस्या आणि पौर्णिमेला देखील माणसाच्या मनावर परिणाम होतो म्हणजेच ग्रहगोलांचा परिणाम हा माणसावर होत नाही का लक्षात घ्या अमावस्येला आणि पौर्णिमेला जी भरती ओहोटी येते त्याचं कारण आजच्या विज्ञानाला पूर्णपणे माहीत आहे आणि ते कारण असं की दोन पदार्थांच्यामधलं जे गुरुत्वाकर्षण असतं ते पदार्थांच्या वस्तुमानाच्या वर्गाच्या समप्रमाणात आणि अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणामध्ये अवलंबून असतं त्यामुळे प्रचंड सागराचं वस्तुमान असतं आणि चंद्राचं वस्तुमान असतं सागराला भरती येते पण त्याच सागरामधलं जर एक पाणी बाहेर काढून बादलीमध्ये ठेवलं तर त्या बादलीमधल्या पाण्याचं वस्तुमान कमी होतं आणि स्वाभाविकपणे कधीही त्या बादलीतल्या पाण्याला भरती येऊ शकत नाही किंवा जर तुम्हाला असा दावा करायचा असेल की हा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत लागू होतो तर मग ज्योतिषाने याचंही उत्तर द्यायला पाहिजे की दरवर्षी उल्कापातामुळे आणि अन्य वर्षावामुळे पृथ्वीवर धूळ साचत जाते जी जवळजवळ दहा लाख टन एवढ्या वजनाची असते त्यामुळे स्वाभाविकपणे पृथ्वीचं वस्तुमान बदलतं मग तुम्हाला जर शास्त्र म्हणायचं असेल तर तुमच्या पंचांगामध्ये तुम्ही ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट किंवा गुरुत्वाकर्षणीय स्थिरांक द्यायला पाहिजे जो तुम्ही कधीच देत नाही त्याच्यामुळे चंद्र हा मनाचा कारक आहे हे टिकू शकत नाही मग तुमच्या जीवनावर कसे परिणाम होतात याचं दुसरं कारण दिलं जातं विद्युत चुंबकीय आता चंद्र आणि शुक्र ज्यांचा मानवी जीवनावर फार मोठा वेगवेगळ्या अंगाने प्रभाव पडतो असं कथित ज्योतिषशास्त्र मानतं त्यांना हे माहीत पाहिजे की चंद्र आणि शुक्र यांना विद्युत चुंबकीय क्षेत्र नाही त्यामुळे तोही दावा फोल ठरतो काही जणांना असं वाटतं की ऊर्जा लहरी ज्या आहेत त्या ऊर्जा लहरीचा परिणाम होतो पण ऊर्जा लहरीचा परिणाम जर होत असेल तर पृथ्वीची एक बाजू ही कायमची अंधारामध्ये असते की ज्याच्यापर्यंत ऊर्जा लहरी पोचू शकत नाहीत अशा वेळेला पृथ्वीच्या त्या भागामध्ये निर्माण झालेल्या जन्माला आलेल्या बालकांच्यावर त्या ऊर्जा लहरीचा परिणाम कसा होणार किंवा याचंही उत्तर देण्याचं गरज आहे की जर या ऊर्जा लहरी एवढ्या अफाट पोकळीमधून प्रवास करतात पंधरा पंधरा वीस वीस मजल्यांच्या जाडजूड स्लॅबच्या इमारतीमध्ये त्या थेट जन्माला येणाऱ्या बालकापर्यंत येतात तर इतक्या अवकाशातून येणाऱ्या इतक्या जाडजूड सिमेंट कॉन्क्रीटच्या बिल्डिंगमधून आत येणाऱ्या ऊर्जा लहरी फक्त आईच्या पोटाच्या चा चार इंच जाडीपाशी मात्र प्रसूत होईपर्यंत थांबून राहतात याला काही अर्थ नाही किंवा अर्थ असेल तर त्यांनी सांगायला पाहिजे एक युक्तिवाद असाही केला जातो की माणसाच्या शरीरामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के पाणी आहे आणि आपल्याला हे माहीत आहे की पृथ्वीवर देखील सत्तर ते ऐंशी टक्के पाणी आहे त्याच्यामुळे माणसाचं शरीर आणि पृथ्वी याच्यामध्ये साधर्म्य असल्यामुळे ग्रहांचा परिणाम हा माणसाच्या जीवनावर होतो हे जे साधर्म्य आहे मुळात पृथ्वीवर ऐंशी टक्के पाणी आहे आणि माणसाच्या शरीरामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के पाणी आहे ही तुलना देखील फसवी तुलना आहे म्हणजे तुलना जर आपण अशी केली की बघा उंदीर काळा आहे हत्ती ही काळा आहे उंदराला एक शेपूट आहे हत्तीलाही शेपूट आहे उंदराला चार पाय आहेत हत्तीला चार पाय आहेत याचा अर्थ उंदीर म्हणजे हत्तीच आहे ही जितकी हास्यास्पद आपल्याला वाटेल तितकीच हास्यास्पद कदाचित ही तुलना असू शकते आणि आजही आपल्याला आता असं कळतं की माणूस हा चंद्रावर पोचलेला आहे आज ना उद्या चंद्रावर वसाहती स्थापन होणार चंद्रावर कधीतरी पहिली स्त्री प्रसूत होणार मग ज्या वेळेला माणूस चंद्रावर जाईल आणि त्या ठिकाणी पहिली स्त्री प्रसूत होईल त्यावेळी तिच्या कुंडलीमध्ये चंद्र कुठं असेल असे कुठलेही प्रश्न विचारायला लागले की ज्योतिषी असं म्हणतात मग तुमचं शास्त्र तरी बरोबर आहे का तुमचं हवामानशास्त्र तरी बरोबर आहे का मग तुमचे शास्त्र चुकतात तसं आमचं शास्त्र चुकलं तर तुम्हाला एवढा आक्षेप घेण्याचं काय कारण आहे लक्षात घ्या की शास्त्र हे चुकण्याच्या शक्यतेवरच उभं असतं पण का चुकलं हे शोधून काढून बदलण्याच्या तयारीनं उभं असतं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे काही दशकापूर्वी या देशामधले हवामानाचे अंदाज धडाधड चुकत असत आणि त्यामुळे त्यावेळी विनोदाने असं म्हणायचे की वेधशाळेने सांगितले मुसळधार पाऊस पडेल तर ऊन पडतं आणि ऊन पडेल असं सांगितलं तर छत्री घेऊन बाहेर पडा आज आपल्याला असं लक्षात येतं की मान्सून येण्यापूर्वी दहा दिवस आधी मान्सून कधी येणार याचे अचूक अंदाज केले जातात आणि ते अंदाज बहुतांशी बरोबर होतात कारण हवामान खात्याने आता बरीच प्रगती केलेली आहे वैद्यकीय शास्त्र सर्व बाबींचं निदान अचूक करू शकत नाही परंतु जर रक्तातल्या साखरेचा रिपोर्ट भारतामध्ये दाखवला चीनमध्ये दाखवला जपानमध्ये दाखवला आणि अमेरिकेत दाखवला तर रक्तातल्या त्या साखरेच्या प्रमाणावरनं सगळीकडचे डॉक्टर एकच निदान करतात म्हणूनच वैद्यक हे शास्त्र आहे आणि कुठंही वैद्यकीय पदवी असलेल्या माणसाला प्रॅक्टिस करता, करता येतं जर तुम्ही टी बी असलेला एक्सरे दाखवला जगात कुठंही तर त्याचं तेच निदान होतं आणि यामुळेच जर अशी निदानं डॉक्टर चुकला तर मग त्याच्या विरोधामध्ये ग्राहक न्यायालयात जाता येतं यापैकी कुठलीही कसोटी कधीही फलज्योतिषाने दिलेली नाही आहे म्हणजे फलज्योतिषांनी जर त्यांना शास्त्राचा दावा करायचा असेल तर असं म्हणावं लागेल की आम्ही जे सांगतो ते जर चुकलं तर ग्राहक न्यायालयामध्ये आम्हाला खेचण्याचा अधिकार आमच्या ग्राहकांना आहे माझ्या माहितीप्रमाणे इंग्लंडमध्ये अलीकडे असं झालं की ज्योतिष बघण्याचं फॅड वाढलं त्यामुळे लग्नाच्या आधी पत्रिका जुळतात की नाही ज्योतिषी सांगायला लागले त्याप्रमाणे लग्न व्हायला लागली लग्न झाल्यानंतर लगेच घटस्फोट व्हायला लागले याचा अर्थ ज्योतिषी खोटे ठरायला लागले त्यानंतर असा कायदा करण्यात आला की तुम्ही ज्याच्याकडे जाऊन ज्योतिषी बघता आणि जो तुम्हाला तुमच्या पत्रिका जमून तुमचं लग्न सुखाचं होणार की नाही हे सांगतो त्याने स्वतःच्या ऑफिसवर असं लिहायला पाहिजे की ही कला केवळ मनोरंजनासाठी आहे हे जर त्याने लिहिलं नाही आणि जर त्याने तुम्हाला असं सांगितलं की छत्तीस गुणाची पत्रिका जमती आहे तुमचा संसार सुखाचा होईल आणि जर वर्षभरात घटस्फोट झाला तर तुम्हाला ग्राहक न्यायालयामध्ये त्याच्यावर खटला भरता येईल ही जबाबदारी स्वत ज्योतिषाला जे लोक शास्त्र म्हणतात त्यांनी स्वतःहून स्वीकारली पाहिजे म्हणजे शास्त्र आहे का नाही याबद्दल परदेशामध्ये अनेक चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत आणि त्यापैकी सर्व चाचण्यामध्ये फलज्योतिषशास्त्राला नापास झालेलं आहे आणि परदेशातली उदाहरणं देण्याची गरज नाही भारतामधली या स्वरूपाची पहिली चाचणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली त्याच्यामध्ये ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर आयुका ही आंतरराष्ट्रीय दर्जाची खगोलशास्त्रावरची पुण्याची संस्था आणि पुणे विद्यापीठाचं स्टॅटिस्टिक डिपार्टमेंट हे तीनही सहभागी होते अगदी साधी कसोटी ठेवलेली होती शंभर मतिमंद मुलांच्या कुंडल्या जमवलेल्या होत्या आणि वर्गामध्ये सतत पहिल्या येणाऱ्या चांगल्या शाळेमधल्या शंभर मुलांच्या कुंडल्या जमवलेल्या होत्या अचूक वेळ त्यांच्या आईवडिलांच्याकडनं घेतलेली होती आणि घेत यापैकी कुठल्याही शंभर कुंडल्या आम्ही तुम्हाला देऊ तुम्ही कितीही वेळ घ्या आणि यापैकी कुठल्या कुंडल्या या हुशार मुलांच्या आहेत आणि कुठल्या कुंडल्या या मतिमंद मुलांच्या आहेत एवढंच जर तुम्ही सांगितलं ऐंशी टक्के अचूक तर फलज्योतिषाला शास्त्र म्हणून अधिक तपासणी करण्याला वाव आहे असं आम्ही मानू म्हटलं होतं प्रत्यक्षामध्ये फार मोठ्या उत्साहाने हे आव्हान स्वीकारलंही गेलं नाही आणि जे स्वीकारले ते साफ नापास झाले सरासरीनं अनमान धक्क्याने पन्नास टक्के उत्तरं एवढी बरोबर येतात त्याच्या अलीकडे पलीकडे देखील त्यांची उत्तरं बरोबर आली नाहीत दुसरं एक आव्हान असं आहे की माणसं ज्योतिषाकडे करता जातात माणसांना उद्याच्या स्वतःच्या जीवनातल्या घटनांची पूर्वसूचना मिळावी अशी एक स्वाभाविक इच्छा किंवा कुतूहल असतं माझं शिक्षण कधी होणार माझं लग्न कधी होणार माझा संसार सुखाचा होणार की नाही मुलं किती होणार माझी आर्थिक स्थिती कशी राहणार परदेशगमनाची संधी आहे की नाही याच्यासाठीच जर माणसं ज्योतिषाकडे जात असतील तर वयवर्षे साठ असलेल्या माणसांच्या पत्रिका जमा केल्या आणि त्याच्या आधारे जर उलटा ताळा मांडून ज्योतिषाला असं सांगितलं की तुम्ही फक्त या पाच सहा प्रश्नांची उत्तरं द्या या माणसाचं लग्न झालेलं आहे का झालेलं नाही याला मुलं आहेत की याला मुलं नाहीत याला परदेशगमनाची संधी होती का नव्हती याची आर्थिक स्थिती कशी आहे याला कधी जीवघेणा अपघात झालेला आहे की नाही आणि जर तुम्ही याची उत्तरं अचूक दिली तर ज्याच्यासाठी तुम्ही ज्योतिषा धंदा करता त्याला काहीतरी शास्त्रीय पाया आहे असं मानण्यात येईल याही आव्हानाचा कधीही स्वीकार ज्योतिषांनी केलेला नाही म्हणजे वर्ष दीड वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एकवीस लाखाचं आव्हान ठेवलेलं होतं की सा आम्ही सांगत असलेल्या विविध उमेदवारांच्याबद्दल वा पक्षांच्याबद्दल कारण ते पक्षाची कुंडली मांडतात राष्ट्राची कुंडली मांडतात तुम्ही आम्हाला कि हे सांगा की कोण किती मताने निवडून येणार हेही आव्हानं स्वीकारण्याची हिंमत ज्योतिषांनी कधी दाखवलं नाही म्हणजे मग काय आहे की हे खरं महाराष्ट्रात सांगण्याची वेळ यायला नको होती पण महाराष्ट्रामध्ये या विवेकवादी विचाराची परंपरा किती बळकट आहे शाहू महाराजांचा एक किस्सा असा सांगितला जातो की राजर्षी शाहू महाराजांच्या दरबारामध्ये एकदा एक, एक ज्योतिषी आला आणि महाराजांना असं सांगण्यात आलं की ज्योतिषी अत्यंत अत्यंत निष्णात आहे त्याला भविष्य अतिशय चांगलं कळतं शाहू महाराजांचा याच्यावर विश्वास नव्हता त्यांनी ज्योतिषाला भेटायला नकार दिला शेवटी दरबारी लोकांनी फार रदबदली केली मग ते म्हणले जावा ते ज्योतिषाला घेऊन या ज्योतिषी आला दरबारात त्याने शाहू महाराजांना मुजरा केला महाराजांनी तिकडं न बघताच सांगितलं जारे याला बेड्या लावा आणि याला तुरुंगात ठेवून टाका आता महाराजांची आज्ञा त्याच्यापुढे काय कोणाची प्राज्ञा कारण महाराजांचा शब्द हाच कायदा त्याप्रमाणे त्याला चार दिवस तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं चार दिवसांनी पुन्हा दरबार भरला आणि महाराजांना आठवलं ते म्हणजे अरे त्या ज्योतिषाला बोलवा त्याला बोलवलं त्याच्या काढण्या काढल्या त्याला उच्चासनावर बसवलं त्याचा सत्कार केला तो ज्योतिषी बिचारा भांबावून गेला तो म्हणाला महाराज मला काहीच कळत नाही मी चार दिवसापूर्वी या ठिकाणी आलो त्यावेळेला तुम्ही मला अटक्का केली हे मला कळत नाही आणि आज चार दिवसांनी तुम्ही माझी सुटका केली आणि मोठा मान मराथानी सत्कार केला हे तुम्ही का केला हेही मला कळलं नाही महाराज मिश्किलपणे म्हणले तुला काही कळत नाही हे तुला कळावं एवढ्यासाठीच केलं अरे म्हणाले तुला स्वतःला चार दिवसापूर्वी अटक होणार हे कळलं नाही इथं आल्यानंतर आणि चार दिवसांनी तुझी सुटका होणार हे कळलं नाही तुला स्वतःचं स्वतःचं भविष्य कळेना तर कुठं तू जगाची भविष्य सांगत फिरलास त्याच्यामुळे हा साधा सारासार विचार जो आहे जो महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांच्या शिकवणुकीमध्ये ओतप्रत भरलेला होता तो जरी आपण विचारात घेतला तरी फलज्योतिष हे शास्त्र नाही हे आपल्याला सहजपणे पटू शकेल मग फलज्योतिष हे काय आहे एका शब्दात सांगायचं तर फलज्योतिष हे स्वप्न विकण्याची कला आहे आपल्यापैकी प्रत्येकाला स्वप्न विकत घेणं आवडतं म्हणजे माझ्याकडे एक कुडमुड्या ज्योतिषी पेशंट म्हणून यायचा ज्यावेळी मी प्रॅक्टिस करायचो त्यावेळेला आणि तो कुडमुड्या ज्योतिषी बरोबर भविष्य सांगतो मनातलं ओळखतो असं त्याच्याबद्दल म्हटलं जायचं एके दिवशी मी त्याला विचारलं की काय रे तू भविष्य कसं सांगतो त्यांनी इकडच्या तिकडच्या बऱ्याच थापा मारण्याचा प्रयत्न केला मी त्याला म्हटलं हे बघ खोटं बोलायचं नाही सांगायचं असेल तर खरं सांगायचं की तू समोरच्या माणसाच्या मनातला अचूक कसं ओळखतोस बरोबर कसं सांगतोस मग तो म्हटला डॉक्टर त्याचं काय आहे आम्ही भविष्य सांगणार ज्योतिष सांगणार असं म्हणत फिरत असतो कुठली तरी बाई आम्हाला बोलवती आम्ही बाईच्या घरामध्ये जातो ती म्हणती थांब बाबा मी जरा आवरून आलेच मग बाई आज जाते आम्ही तिच्या बाहेरच्या खोलीमध्ये उभे असतो मग आम्ही भिंतीवर नजर टाकतो आणि असं बघतो की लग्न झालेला जो फोटो असतो तो लग्न झालेला फोटो आहे का त्याच्यावर काय तारीख आहे का याच्यावरनं आम्हाला अंदाज येतो की बाईचं लग्न किती वर्षापूर्वी झालं असेल मग आम्ही पुन्हा एकदा नीट नजर टाकतो की लहान मुलाचा फोटो कुठं लावलेला आहे का लहान मुलाचा फोटो दिसत नाही म्हटल्यानंतर आम्ही बघतो की खोलीमध्ये कुठं लहान मुलाची खेळणी दिसतात का ती दिसत नाहीत असं म्हटल्यानंतर आम्ही जरा नीटपणे बघतो नीट की खोली आवरलेली नीटनेटकी टिपटाप आहे का लहान मुलांच्या खेळण्यामुळे अस्ताव्यस्त झाली आहे तशी आहे तीही दिसत नाहीत म्हटल्यानंतर बाहेर दोरीकडे आम्ही नजर टाकतो की दोरीवर काही मुलाची अंगडी टोपडी काही वाळत टाकलेली आहेत का एवढं सगळं आमचं निरीक्षण झाल्यानंतर बाई ज्यावेळी आतनं बाहेर येते त्यावेळी आम्ही तिला म्हणतो आई काय काळजी करू नकोस यंदा तुझ्या घरामध्ये बाळराजा खेळल्याशिवाय राहत नाही तर ती म्हणती बरोबर माझ्या मनातलं कसं ओळखलंच बघ त्याच्यामुळे तुम्ही माणसाला जे पाहिजे ते सांगणं माणसाला जे आवडतं ते बोलणं ही माणसाला हवी हवीशी वाटणारी स्वप्न विकण्याची कला आहे म्हणजे तुम्ही जर कुणालाही असं सांगितलं की हे बघा तुम्ही अगदी सरळ आहे तुम्ही कोणाच्या आध्यात नाहीन मध्यात नाही लोकांचं भले झालेलंच तुम्हाला आवडतं पण जर कोणी तुमच्या वाकड्यात मात्र गेला ना तर तुम्ही त्याला सोडत नाही तर समोरचा माणूस मान हलवतोच कारण प्रत्येकाला असं वाटत असतं की तो सरळ आहे त्याला इतरांचं भलं पाहिजे असतं आणि कुणी आपल्या वाकड्यात गेलं तर आपण त्याला सोडत नाही अशी त्याची स्वतःच्याबद्दलची धारणा असती म्हणजे कुठल्याही सासूरवाशिनीला जर तुम्ही सांगितलं की बाई तू एवढं राब राब घरासाठी राबतीस बघ पण तुझ्या सासरच्या ना काही त्याचं चीज नाही किंवा जर सांगितलं की तुमचे हे ना हे अगदी साधे भोळे आहेत तुम्ही आहात ना म्हणूनच संसार नीट चालला आहे नाहीतर यांचं काही खरं नव्हतं तर नक्की बाई म्हणती अगदी बरोबर बोललात बघा आमच्यातला एक कार्यकर्ता असं सांगायचा भाषण देताना तुम्ही समोर जे सगळेजण बसलाय ना त्यांच्याबद्दलचं मी भविष्य सांगतो जर कोणाचं भविष्य चुकलं तर त्यांनी उभं राहून सांगायचं की तुमचं भविष्य खोटं आहे आणि मग तो म्हणायचा तुम्ही सगळेजणं लई मोठ्या मनाचे आहे आता तुम्ही जर लई मोठ्या मनाचे आहे असं कोणी जर म्हटलं तर उभं राहून मी मोठ्या मनाचा नाही असं कोण कशाला म्हणतं आहे त्याच्यामुळे भविष्य हे तुम्हाला जे बरं वाटतं ते ऐकण्याची आणि त्याच्याद्वारे स्वतःला काही काळ रिझवण्याची स्वतःला काही काळ बरं वाटण्याची अशा स्वरूपाची प्रक्रिया आहे परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र तुम्हाला ती नियतीच्या हातामधल्या एका बाहुलीचं रूप देते म्हणजे माणसाचं सगळं जीवन हे खरं म्हंटलं तर त्याच्या कर्तृत्वावर उभं राहायला पाहिजे म्हणजे कर्णाचं उदाहरण आपल्याला माहीत आहे की कर्ण द्रौपदीच्या स्वयंवराला गेलेला होता खाली पाण्यामध्ये बघायचं होतं आणि वर फिरणाऱ्या यंत्राचा मत्स्यवेध घ्यायचा होता कर्णाने पाण्यामध्ये बघितलं आणि वर बाण सोडला आणि बाणाने मत्स्याच्या नेत्राचा वेध घेतला नाही तर तो डोळ्याच्या बाजूला लागला खरखरला आणि खाली पडला आणि त्यावेळेला पटकन द्रौपदी म्हणाली बरं झालं बाई सुतपुत्राला वरायचं टळलं त्यावेळेला जे उत्तर दिलेलं आहे कर्णाने ते प्रख्यात आहे कर्ण असं म्हणाला की सुतो वा सुतपुत्रो वा कौ वा भवाम्यहम दैवायत्ते कुले जन्मे मदायत्ते तू पौरुष मी सुत आहे का सुतपुत्र आहे हे मला माहीत नाही आणि ते माझ्या हातात नव्हतं परंतु माझ्या हातामध्ये जे आहे ते माझं कर्तृत्व आहे माझं पौरुष आहे माझं सामर्थ्य आहे त्याच्याबद्दल तू विचार माझ्या जन्माबद्दल विचारू नकोस याचाच अर्थ असा की माझ्या जीवनात मला जे उभं करायचं आहे त्याच्यासाठी आकाशातले ग्रहगौलतारे आणि चंद्रसूर्य वारे कुठं आहेत याची बात करू नका तो पांगुळगाडा मला देऊ नका तो अशास्त्रीय आहे तो निरुपयोगी आहे त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं फलज्योतिष हे शास्त्र नाहीच किंवा फलज्योतिष थोतांड आहे असं जे आव्हानपूर्वक म्हणणं आहे याचं कारण असं की फलज्योतिष दैववाद रुजवतं नशिबाची कल्पना उगवतं आणि परिवर्तन कुजवतं अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये माणसाच्या मनामध्ये परिवर्तन उभं राहावं याच्यासाठी प्रयत्न करणारी संघटना आहे आणि म्हणून स्वाभाविकपणेच फलज्योतिष हे शास्त्र नाही हे आम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचवतं मला आश्चर्य असं वाटतं की मी ज्या वेळेला शाळेमध्ये होतो चाळीस पन्नास वर्षापूर्वी त्यावेळी शाळेमध्ये मला या आशयाची खरं कविता होती की जी आज देखील सांगणं गरजेची आहे की जी मी आपल्याला सांगतो कारण माझ्या त्या काळातल्या आवडीची ती कविता आहे पण त्याच्यामध्ये माणसाने ग्रहांच्यावर विश्वास का ठेवू नये आणि स्वसामर्थ्यावर विश्वास का ठेवावा हे अतिशय ओघवती पद्धतीनं सांगितलेलं आहे त्या कवितेमध्ये तो कवी म्हणतो तुझ्या हाती सुवर्णाचे मिळावे मोलमातीला हिऱ्याचे तेजही तैसे चढावे गारगोटीला दिसावी पावला खाली खड्याना तारकाकांती विषारी सर्पकाट्याची तुझ्या स्पर्शे फुले होती मनीषा ही जरी ठेवी मनी या खूणगाठीशी ग्रहांचे साह्य शूराला यशस्वी पायीची दासी ग्रहानी कुंडलीच्या त्या फिरावे कोष्टका माझी यज्ञास जो राजी ठरे तो सर्वदा गाझी मनोरे मानसी ज्याचे जयांना लोडा आधार तयांचा ऐकुनी टाहो दया देवान येणार स्मरोनी आत्मकर्तव्या प्रयत्नांची करी रास स्वय चोखाळ तो वाटा तयाचा देवही दास दिसाया वाट अंधारी विजेचे तेजनेत्रासी ग्रहांचे साह्य शूराला यशस्वी पायीची दासी त्यामुळे ज्याना ज्याना स्वतःच्या जीवनामध्ये यशस्वी होण्याचा मंत्र मिळवायचा असेल त्यांनी त्यानी, त्यानी निर्धारपूर्वक फलज्योतिषाला नकार दिला पाहिजे असं अतिशय आग्रहपूर्वक अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगू इच्छित